आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकवीस तारखेला झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे एक लाख बारा हजार तीनशे अठ्ठावीस ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास निगराणी केली जात आहे याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे राज्य विधानसभेच्या दोनशे जागांसाठी सरासरी साठ पूर्णांक शेहेचाळीस शतांश टक्के मतदान झालं जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणं परवडण्याजोग्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आणणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणं ही धोरण सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं जे पी मॉर्गन आंतरराष्ट्रीय परिषदेसोबत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते येत्या सत्तावीस ऑक्टोबरला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ऍप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भारतीय वायुसेनेनं अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या तराक बेटावर जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण केलं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीशे सत्याऐंशीच्या च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी ते आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं इतरही काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या ब्रुज राज शर्मा यांची नेमणूक कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी झाली असून संजीव नंदन सहाय नवीन ऊर्जा सचिव असतील कुख्यात गुंड इक्बाल मिरचीच्या हस्तकाला चोवीस ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हुमायून मर्चंटला काल अटक करण्यात आली होती इक्बाल मिरचीच्या मालमत्तेमधल्या बेकायदेशीर प्रकरणांची चौकशी करण्यासाठी मर्चंटला सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे राज्यात कालही परतीच्या पावसाचा जोर कायम होता मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे सौरभ गांगुली यांनी आज भारतीय या क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार